नव्याने विकसित होत असलेल्या उल्वनोडमध्ये अनेक नागरी सुविधांचा अभाव आहे. या शहरात भारतीय जनता पार्टीतर्फे नेहमीच विविध सामाजिक उपक्रम राबवले जातात. माजी खासदार लोकनेते रामशेठ ठाकूर आणि भारतीय जनता पार्टी उल्वनोड यांच्या वतीने सेक्टर 17 येथे बस थांबा उभारण्यात आलाय. अतिशय सुसज्ज बांधण्यात आलेल्या बस थांब्याचं लोकनेते रामशेठ ठाकूर यांच्या हस्ते उद्घाटन झालं. या उद्घाटन सोहळ्याला भारतीय जनता पार्टीचे जिल्हा प्रवक्ते वाय टी देशमुख, पनवेल पंचायत समिती सदस्य रत्नप्रभा खरत, गव्हाण ग्रामपंचायतीचे उपसरपंच विजय खरत, सदस्य योगिता भगत, तालुका चिटणीस वामन शेठ म्हात्रे, शेलघर गावचे अध्यक्ष अमृत भगत, ग्रामपंचायत सदस्य कामिनी कोळी, उषा देशमुख, जयवंत देशमुख, हेमंत ठाकूर, सुधीर ठाकूर, अनंता ठाकूर, भाऊ भोईर, सुनील पाटील, अजय भगत, सुजाता पाटील, वीके ठाकूर, सुहास भगत, अंकुश ठाकूर, नवनाथ जाधव, शेखर काशीत, आशिष घरत, रणदिवे सर, गजानन घरत, अर्चना मिश्रा यांच्यासह इतर मान्यवर आणि पदाधिकारी उपस्थित होते. आज इथे सेक्टर 17 एक सुसज्ज असा बस थांबा उभा केलेला आहे आणि अतिशय चांगल्या प्रकारे त्याचं बांधकाम झालेलं आहे. मला वाटतं वादळात सुद्धा पत्र उडणार नाही आहे आणि बस आली का आपल्याला लांबूनच दिसणार आहे. त्यामुळं बसचा खऱ्या अर्थाने एक चांगल्या प्रकारचा थांबा इथं उपलब्ध झालेला आहे. सर्व प्रवाशांना त्याचा लाभ घेता येईल. उन्हात पावसामध्ये बसण्यासाठी सुसज्ज असं बाकडे तयार केलेले आहेत. त्यामुळे ह्या बस याचा लाभ ज्यांना ज्यांना बसने जायचे बहुतेकांचे कार आहेत मला वाटतं, ज्यांना ज्यांना बसने जायचे त्यांनी निश्चितपणे घ्यावा एक चांगला. आणि विशेष म्हणजे शिरकोनी जर वक्र डोळा केला तर त्यांचे हातावर ज्या काय कशाने तोडायला येतील तर त्यांचे हात पहिले मोडायचे काम तुम्ही सर्वांनी करा एवढंच मी सांगतो. आणि याचं संरक्षण झालं पाहिजे, या दोन्ही ज्या वास्तू आहेत त्याचं संरक्षण झालं पाहिजे एवढं बघा. पनवेल आणि नवी मुंबईच्या ताज्या घडामोडींसाठी मल्हार टीव्ही न्यूज सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉन दाबून रहा अपडेट.